स्पष्ट सांगायचं म्हणजे अणुऊर्जेशिवाय आपल्याकडे पर्याय नाही. त्याचं कारण मी सांगतो, कारण आपण जेव्हा ॲडव्हान्स होणार आहोत, जेव्हा डेव्हलप वर्ल्डसारखी एनर्जी कन्झम्पशन होणार आहे, तर ते पाहिलं किती आहे. आणि सौरशक्ती, विंड हे ते सगळं घेतलं, बायोएनर्जी, तर ह्याच्यामध्ये मोठी गॅप आहे. कळलं का? डॉक्टर अनिल काकोडकरांचं परवाच भाषण झालं आणि त्यांनी ती केवढी मोठी गॅप आहे दाखवली. आणि अणुऊर्जा आल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. आता अणुऊर्जेचं काय झालेलं आहे, नवीन स्मॉल मॉड्युलर रिॲक्टर म्हणून आलेलं आहे. कळलं का? आणि हे मॉड्युलर रिॲक्टर अत्यंत सेफ आहे, आणि ते छोट्या ह्याच्यात असतात, मोठे नसतात. आणि याच्यामध्ये एवढी प्रगती झाली, ते अगदी सेफ आहे, लक्षात आलं का? आणि ते डिस्ट्रीब्युटेड आहेत, म्हणजे एका ठिकाणी नसेल नाही आहे. तर त्यामुळे मी जे मगाशी म्हटलं की सोलर एनर्जी झाली पण सूर्य रात्री नसतो, मग दुसरं काय करणार? बॅटरीजवर तुम्ही किती जाणार? तर हे जे न्यूक्लिअर स्टोरेज आहे ना, हे महत्वाचं होणार आहे. तर हे जे कॉम्बिनेशन आहे, हे सर्वात महत्वाचं ठरत आहे. याच्यावर आता प्रचंड चर्चा चालू आहे, विचार चालू आहे. ह्याच्यामध्ये फक्त त्यांनी हे करायला पाहिजे की जनतेला हे केलं पाहिजे, आपल्या संवादात ओढून घेतलं पाहिजे, आणि त्यांना स्पष्ट सगळं असं सांगून समजून सांगायला पाहिजे. सायंटिफिक सॉर्ट ऑफ त्याची बेसिस काय आहे, त्याचं सेफ्टी कशी बसवलेली आहे वगैरे. भारताचा इनक्रेडिबल रेकॉर्ड आहे, एकही न्यूक्लिअर ऍक्सिडेंट झालेला नाही इतकी वर्ष. आता उदाहरण मी सांगतो, तुम्हाला सांगतो उदाहरण. ॲलन फिंकल माझे चीफ सायंटिस्ट आहे ऑस्ट्रेलियाचे, जे न्यू एनर्जी काउन्सिल मी चेअर करतो त्याचे ते मेंबर आहेत. आणि ऑस्ट्रेलियाचा जो सगळा न्यू एनर्जीचा भाग आहे, ग्रीन हायड्रोजनचा भाग आहे, कळलं का? तो त्यांनी त्याचा आराखडा त्यांनी केलेला आहे, कारण भविष्य आहे, भविष्य आहे. पण काय असतं लोकांमध्ये, अरे हायड्रोजन म्हणजे हायड्रोजन बॉम्ब, बरोबर, कळलं का? आपण ते फुगेवरती नेतो, ते हायड्रोजन हिलियम वगैरे असतात, ते त्यांना कळत नाही की आपण हायड्रोजन हँडल केलेलं आहे. तर त्यांनी काय केलं माहिती आहे का, संबंध ऑस्ट्रेलियामध्ये 100 जास्त बैठकी सोसायटीच्या घेतल्या की आपल्याकडे हायड्रोजन येतो पण काही घाबरायचं कारण नाही, त्याच्यामध्ये अशा अशा सेफ्टीच्या आहेत. तर त्यामुळे आपण जेव्हा नवीन कुठलाही प्रकल्प करतो त्यावेळी जनतेला एकत्र घेऊन त्यांना समजून सांगायला हे करणं फार महत्वाचं असतं. माझ्या नवीन काही यायचं, नवीन काही म्हटलं की विरोध असतो. तुम्ही पाहिलं असेल कम्प्युटर झाले तेव्हा बँकेचे याच्यावर गेले होते, संपावर गेले होते. आज कम्प्युटर शिवाय काही चालतं का? तर ते लोकांना एकत्र येऊन समजून सांगणं माझ्या मोठे मोठे प्रकल्प जे इथे जी इकॉनॉमिक डेव्हलपमेंट झाली असते ते होत. आता रिलायन्सची जामनगर फॅक्टरी आहे, तिकडे आंबे तयार होतात, लक्षात आलं की नाही? आणि ते आंबे आज एक्सपोर्ट होत आहेत, बिगेस्ट एक्सपोर्टर, कळलं की नाही? त्याच्यामुळे ह्याचं काही नुकसान झालेलं नाही. पण इथे आपण पेट्रोकेमिकल प्लांट म्हटल्यानंतर हे सगळं हे होणार असं कसं? आता सेफ्टी मेजर्स आहेत, हे कंट्रोल आहेत, पॉल्युशन कंट्रोल आहेत, टेक्नॉलॉजीचा एवढा ॲडव्हान्स झालेला आहे, कळलं का? त्याच्यातनं एक्झॉस्ट जे आहे, कळलं की नाही, ते जवळजवळ झिरो असतात. अशा टेक्नॉलॉजी आता आले, टेक्नॉलॉजी पण त्याच्यामुळे एक नवीन कन्फ्युजन निर्माण होत पॉसिबल आहे. त्याच्याविषयी मी दुसरं, आता त्यांनी जनतेला विश्वासात घ्यावं. सायंटिस्ट माझ्यासारखे सायंटिस्ट, तुमचा इतरांवर विश्वास नाही ना हरकत नाही, मी आहे, काकोडकर आहे, आणखी शेवटी जर विश्वासच नसेल तुमचा आणि दुसरा काय म्हटलं तरी त्याच्यावर विश्वास नाही ठेवला, मग कसं होणार? अणुवर सांगा प्रगती कशी होणार? कळलं? इतर ठिकाणी नाही आहेत का चालू? पोल्युशन फ्री चालू आहेत ना इतर ठिकाणी, त्या इथे का होऊ शकत नाही का? तर म्हणून मी थोडा मनोप्रवृत्तीवर बोललो होतो त्यासाठी. मी अवश्य करीन, मला कोकण माझं आहे, कळलं का? कोकण हे श्रीमंत व्हायला पाहिजे. तुम्ही मनाने श्रीमंत आहात, धनाने पण श्रीमंत व्हा, तुमच्या लक्षात आलं का? आणि त्याच्यासाठी टेक्नॉलॉजीची आणि ह्याची प्रगती व्हायला फार आवश्यक आहे, समजून घ्यायला पाहिजे आपण, हे फार महत्वाचं आहे. म्हणून मी सायंटिफिक टेम्परवर सकाळी बोललो, त्याच्यासाठी की आपण मंगळयान म्हणतो, मंगळ गेलेला आहे तिकडे, आपलं मंगळ हे चंद्रयान, पण या मुलीला मंगळ आहे म्हणून त्याचं लग्न होत. बरोबर, असा जर समाज राहिला तर तो प्रगतीशील होईल का? नाही का? तर हे सायन्स समजून घ्या, सायंटिफिक टेम्पर आणा. मी माझं उरलेलं आयुष्य द्यायला कबूल आहे याची कोकणाची प्रगती व्हावी म्हणून, समजून सांगून की बाबा आपण कशी डेव्हलपमेंट विदाउट डिस्ट्रक्शन, हा त्यातला महत्वाचा भाग. एबीपी माझा
उघडा डोळे, बघा नीट.